कुणाच्या खांद्यावरती कुणाचे ओझे हे गाणं सर्वश्रुत आहे आणि त्याचीच प्रचिती आली आहे दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाबाहेर. कशी? पाहूयात या रिपोर्टमधून. या दृश्यांमध्ये डोक्यावरती औषध साठा घेऊन जाणाऱ्या या वयोवृद्ध दिव्यांग महिला आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. जिल्हा परिषद महिला आणि बालविकास विभाग यांच्याकडून दिंडोरी एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि बालविकास प्रकल्पास स्थानिक पातळीवरती कुपोषित बालकं, स्तनदा माता आणि गरोदर मातांसाठी आयर्न सिरप आणि कॅल्शियम सिरपचा औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आलाय. मात्र संबंधित विभागानं हा औषध साठा ज्या त्या अंगणवाडी केंद्रात वितरित करणं क्रमपात्र असताना त्यांनी हा औषध साठा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना तालुक्याच्या ठिकाणी बोलावून वितरित केलाय. त्यामुळे खेड्यापाड्यातून आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यांना हा औषध साठा नेण्यासाठी कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली नाही, त्यामुळे औषध साठा न्यायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला. एवढा किती माणूस त्रास काढणार आहे सरकारनं प्रत्येक केंद्रावर सोडतं नाही काही आता कवर असं उभं राहत. खर तर तोटक्या मानधनावरती काम करणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना स्वखर्चाने औषध साठा नेणं देखील आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, त्यामुळे हा सर्व औषध साठा केंद्रापर्यंत पोहोचवायला हवा होता अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय अशा पद्धतीने औषध साठा घेऊन जाताना काही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शासन विविध योजना राबवतं खरं, मात्र त्याची अंमलबजावणी करताना किती गांभीर्य बाळगतं हे यावरून समोर येत आहे. बाळासाहेब अस्वले, AM News, दिंडोरी, नाशिक.